बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्ताराने। भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा असं आवाहन ज्येष्ठ जीवशास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंखे यांनी केलं। शिवाजी विद्यापीठाच्या 58व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते। तर विद्यार्थ्यांनी नाविन्याचा शोध घेऊन आपली स्वप्न साकारली तर येणाऱ्या काळात भारत विश्वगुरु बनेल असा आशावाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला। दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। ऑनलाईन पद्धतीनं आज समारंभ संपन्न झाला। शिवाजी विद्यापीठाचा 58वा दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झाला। समारंभाचे अध्यक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि प्रमुख पाहुणे दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक दिनकर साळुंखे हे ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉ. साळुंखे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कार्याचं विशेष कौतुक केलं। दक्षिण महाराष्ट्रासह सीमा भागातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठानं कमी खर्चात दर्जेदार उच्च शिक्षण दिलंय। ग्रामीण भागातून गुणवंत विद्यार्थी घडवले असे गौरवोद्गार डॉ. साळुंखे यांनी काढले। देशात येत असलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत करून नवं शैक्षणिक धोरण देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोल्हापूर जिल्ह्यानं दुग्ध उत्पादनात घेतलेल्या आघाडीचंही डॉ. साळुंखे यांनी कौतुक केलं। भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी विज्ञान महत्वपूर्ण ठरतंय, त्यासाठी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा असं आवाहन डॉ. साळुंखे यांनी केलं। आणि त्यातल्याच विज्ञान शाखेच्या मुलांना तयार बनवण्यात या सगळ्या विद्यापीठांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यामुळेच आपल्या विज्ञान प्रगतीसाठी फार मोठा फायदा होतो। सो ह्युमन रिसोर्स जी आपल्या विद्यापीठातून तयार होते ती आपल्या विज्ञानाच्या प्रगतीत सामील होते आणि म्हणूनच या सगळ्या विद्यापीठांचा भारताला आत्मनिर्भर करण्यामध्ये फार मोठा रागर सिंहाचा वाटा आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्ष मनोगतातून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। पदवी घेणं ही ज्ञानाच्या क्षेत्रात नव्या अनुभवाची सुरुवात आहे। विद्यार्थ्यांमध्ये सतत नाविन्याचा शोध घेण्याची इच्छा असावी। विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय निश्चित करून आपली स्वप्न साकार केली तर येणाऱ्या काळात भारत विश्वगुरु बनेल असा आशावाद राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला। ज्याप्रमाणे देशात छत्रपती शिवाजी महाराजांचं अढळ स्थान आहे त्याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात शिवाजी विद्यापीठही अढळ स्थान मिळवेल असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला। इतिहास में छत्रपति शिवाजी महाराज का एक विशेष स्थान है, ऐसे ही ये विद्यापीठ शिक्षा के क्षेत्र में प्रदेश और देश में धीरे धीरे अपना विशिष्ट स्थान बनाएगा, ये मैं विद्यापीठ के लिए भी शुभकामना। दरम्यान आज सकाळी 10:30 कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या कक्षातून दीक्षांत मिरवणुकीला सुरुवात झाली। कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह प्र कुलगुरू P.S. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. V.N. शिंदे, परीक्षा विभागाचे संचालक गजानन पळसे यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्रमुख उपस्थित होते। यंदा शिवाजी विद्यापीठाकडून 62,360 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। विद्यापीठाकडून पोस्टाद्वारे विद्यार्थ्यांच्या घरी पदवी पाठवली जाणार आहे। दीक्षांत समारंभासाठी ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थी, प्राध्यापक, पालक सहभागी झाले होते। दरम्यान दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे शिवाजी विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत उजळून निघाली होती।